या ठिकाणी ॲप्लाय करायचं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून मित्रांनो तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब भेटतोय आणि यामध्ये जर तुम्ही एस सी एस टी वुमेन कॅन्डिडेट एक्स सर्विसमॅन पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असाल ॲप्लिकेशन फीज तुम्हाला झेरो रुपीज असणार आहे आणि बाकी ऑदरसाठी मित्रांनो दोनशे रुपये फीज असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राहून तुम्हाला मुंबईमधील डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी डिरेक्टरेट ऑफ पर्सन्स अँड स्टोर्स हे जे विभाग आहे विक्रम साराभाई भवन मुंबई या ठिकाणी त्या ठिकाणी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय याच्यासाठी ग्रुप सीच्या पोस्ट भरल्या जात आहेत गटकच्या पोस्टचं नाव असेल ज्युनियर पर्सेस असिस्टंट अँड ज्युनियर स्टोअर किपर यामध्ये मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका पेमेंट तुम्हाला असेल स्टार्टिंग पेमेंट ज्या ठिकाणी बेसिक पेमेंट पंचवीस हजार पाचशे प्लस सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे भत्ते तुम्हाला असतील एज लिमिट जर पाहिलं आपण अठरा ते सत्तावीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी असेल आणि बाकी सर्व कॅटेगरी एस सीला पाच वर्ष सीला तीन वर्ष डब्ल्यू डी दहा वर्ष एक्स मेन थ्री इयर्स अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशनमध्ये देखील तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे खूप महत्त्वाच्या पोस्ट आहेत नंबर वॅकेन्सी वे, जर बघितल्या एस सीला तेवीस एस टीला वॅकेन्सी नाही आहे ओबीसीला आठ ई डब्ल्यू एसला बावीस यू आरला बारा टोटल सिक्स्टी फाईव्ह वॅकेन्सीज फील केल्या जात आहेत ज्युनियर पर्सन असिस्टंट जे आहे मित्रांनो असिस्टंटचं पद पर आहे परचेस ऑफिसरचं पद पर या ठिकाणी भरलं जात आहे ग्रुप सीची पोस्ट आहे खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो डायरेक्टली परमनंट जॉब या ठिकाणी असणार आहे एक्झाम रिलेटेड एज्युकेशन सर्व माहिती सिलेक्शन कसं होणार आहे ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि टेलिग्राम चॅनललाही देतो आहे ॲप्लिकेशन मित्रांनो याचे बावीस चार बावीस एप्रिलपासून सुरू होतील ॲप्लिकेशन जसे सुरू होतील तसा याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाणार आहे ॲप्लिकेशन लास्ट डेट पंधरा मे दोन हजार तेवीसपर्यंत मित्रांनो असणार आहे आणि याचं टेंटेटिव्ह एक्झामचं शेड्यूल देखील त्यांनी दिलेलं मित्रांनो सेकंड वीक ऑफ जून दोन हजार तेवीस एकदम फास्ट प्रोसेस आहे मित्रांनो महाराष्ट्रामधील इतर जी सरळ सेवेची पदभरती होते मित्रांनो आपल्याला माहिती असं लवकर जागा निघत नाहीत जागा निघल्या तरी मित्रांनो लवकरात लवकर त्यांची परीक्षा होत नाही परंतु या ठिकाणी टेन्टेटिव्ह त्यांनी डायरेक्टली मित्रांनो या ठिकाणी शेड्यूल दिलेला आहे या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही ऍप्लिकेशन करा कारण की महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तुम्हाला हा जॉब लोकेशन असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर असेल पुढे त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी देत आहे त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल जर तुमचं मित्रांनो ग्रॅज्युएशन सायन्समध्ये झालं आहे सिक्स्टी पर्सं सिक्स्टी पर्सेंट मार्क्स घेऊन किंवा ते नसेल तर कॉमर्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सिक्स्टी पर्सेंट्स मार्क्स घेऊन तेही नसेल तर डिप्लोमा इन मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स विथ सिक्स्टी पर्सेंट्स मार्क्स घेऊन तुमचं झालेलं असेल या तिनेपैकी कुठलंही एक एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र आहात आता याची परीक्षा कशी होईल पहा लेवल वन एक्झामिनेशन होईल ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टची आणि लेवल टूमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाइप टेस्ट होईल लेवल वनची जी एक्झाम असणार आहे मित्रांनो फक्त क्वालिफाईंग एक्झाम असेल जे डिस्क्रिप्टिव म्हणजे लिखाण काम तुम्हाला करायचं त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन असणार आहे लेवल टूवरती तर ॲप्लिकेशन मित्रांनो ऑनलाईन करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देतोय याचा सिलेबस देखील तुमच्यासाठी या ठिकाणी आलेला आहे ले त्यांच्याकडनं लेव्हल वन एक्झाम जी रिटर्न असणार आहे मित्रांनो ओ एम आर बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील ज्यामध्ये दोनशे मार्काची परीक्षा तुमची होणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन जनरल इंग्लिशसाठी मित्रांनो पन्नास असतील जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगसाठी मित्रांनो या ठिकाणी साठ क्वेश्चन्स असतील आता याच्यामध्येही मित्रांनो जर तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग जर घ्यायचं नसेल तर तुम्ही बेसिक अकाउंटिंग अकाउंट प्रिन्सिपल जे ट्वेल्थ स्टँडर्डवरती आहे तेही सिलेक्ट करू शकता ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन असेल ए किंवा बीपैकी एक, एक कुठलं तरी घेऊ शकता तुम्ही त्यानंतर क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड अर्थमॅटिकमधलं जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर नॉलेज यावरती वीस वीस प्रश्न तुम्हाला असतील दोन तासाचा वेळ असेल या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस तुमचं लेवल वनची एक्झाम होईल मित्रांनो सर्व त्यासाठी शॉर्टलिस्ट होतील परंतु लेवल वनमध्ये मित्रांनो जे तुम्ही मार्क्स घ्याल त्यानुसार तुमचं शॉर्टिंग होईल लेवल टूसाठी आता लेव्हल वनमध्ये मित्रांनो तुम्हाला मात्र निगेटिव मार्किंग असणार मार्क आहे या ठिकाणी मित्रांनो झिरो पॉईंट पंचवीस मार्क्स तुमचे निगेटिव मार्किंगसाठी त्यांनी दिलेले आहेत इंग्लिश आणि हिंदीमध्ये मित्रांनो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील तुम्हाला कारण की सेंट्रलचा हा जॉब आहे त्याच्यानंतर आता लेवल टूमध्ये तुम्ही गेल्यानंतर मित्रांनो लेवल वनमध्ये लेवल टूमध्ये गेल्यानंतर काय होणार तर तुमचे एक डिस्क्रिप्टिव जे आहे ती परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यावे लागतील तर लेव्हल टूमध्ये कशा पद्धतीने मित्रांनो डिस्क्रिप्टिव क्वेश्चन्स असतील तुम्हाला ज्यामध्ये मित्रांनो इंग्लिश लँग्वेज आणि कम्पॅरिसन्स ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये कॉम्पेरिझिंग ऑफ कॉम्पेरिसनशन्स प्रिसिस अँड इंग्लिश ग्रामरवरती पन्नास टक्के मित्रांनो तुमचं काय असेल रिटर्न असेल जे की फक्त इंग्लिशमध्ये लिहावं लागलं इंग्लिश लँग्वेजसाठी त्याचबरोबर मित्रांनो पार्ट ए हा झाला हा इंग्लिशचा पार्ट बी असेल डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट कॉम्पेरिझिंग ऑफ ए नॉटिंग अँड ड्राफ्टिंग यापैकी मित्रांनो याच्यामध्ये मात्र तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीचा पर्याय असेल एकतर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता याच्यासाठी मित्रांनो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मार्क्स आहेत दोन्हीसाठी शंभर मार्काची तुमची दुसरी टेस्ट होईल तीन तासाचा तुम्हाला मात्र या ठिकाणी वेळ असणार आहे या ठिकाणी मित्रांनो तीन तासामध्ये तुम्हाला हे डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो असतो तो लिहायचा आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो लेव्हल टूमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये जनरल डब्ल्यूसाठी फिफ्टी पर्सेंट मार्क्स घ्यायचे आहेत आणि जे जनरल ई डब्ल्यू एस सोडून एस सी सी पी डब्ल्यू एक्सरूसमेन आहेत त्यांना चाळीस टक्के मार्क्स घ्यायचे आहेत याच्यावरून तुमचं मिरिट जे आहे ते काढलं जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी ही भरती होत आहे खूप चांगला चान्स आहे मित्रांनो आता याचे एक्झाम सेंटर देखील त्यांनी दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये खूप सर्व ए एक्झाम सेंटर्स आहेत त्याचे त्याचीही माहिती तुम्हाला देतो लेवल वन आणि लेवल टूसाठी मित्रांनो एक्झाम सेंटर जसं की मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई इंदोरे बँगलोर हैदराबाद चंदीगड गुवाहाटी आणि नागपूर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्रामधील दोन सेंटर्स तुम्हाला या ठिकाणी एक्झामसाठी असणार आहेत एक तर मुंबई आणि नागपूर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ते सेंटर सिलेक्ट करावं लागणार आहे तर खूप चांगला चॅनल्स आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ही संस्था आहे जी की गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला सेवन सी पी सी देखील भेटेल काही दिवसांनी खूप चांगले भत्ते यांचे असतात मित्रांनो त्यासाठी नक्की अप्लाय करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा एस टी टी पी एच डी पी एस डी ए डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे यावरती देखील तुम्ही पाहू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहे सिलेबस सहित लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय दे अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जेणेकरून सर्वांना माहिती समजेल धन्यवाद